महत्वाची बैठक पार पडलेली आहे, अर्थातच लोकसभा येणारी, लोकसभा अर्थातच त्याचबरोबर येणारी विधानसभा, सगळ्या लक्षात घेऊन आजची बैठक आणि आराखडा तयार झालेला आहे. मुळातच भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकसभेच्या काही जागा निवडलेल्या आहेत की ज्या जागांवर आम्ही अधिक आमचं लक्ष केंद्रित करणार आहोत, त्या संदर्भातल्या महाराष्ट्रातल्या जागांच्या संदर्भात एक समिती तयार केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे ते कोऑर्डिनेट करतायत. आमचे राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे आज त्या बैठकीकरता आले होते आणि त्यामध्ये ही जी काही आमची पूर्ण स्ट्रॅटेजी आहे पुढचे 17-18 महिन्याची, ती सगळी स्ट्रॅटेजी ही त्याच्यामध्ये डिस्कस करण्यात आली. त्याचे जे प्रभारी आहेत त्यांचा काय रोल असणार आहे ते त्यांना सांगण्यात आलं. पुढे त्यांनी काय काय करायचं आहे, कसे दौरे करायचे आहेत, या संदर्भातली सगळी माहिती देण्यात आली. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचं एक रेग्युलर काम हे आहे. 2014 निवडून आल्यानंतरही अशाच प्रकारे 2016-17 एक नवीन मिशन आम्ही हातामध्ये घेतलं होतं. तसंच हे मिशन आहे केवळ निवडणुकीच्या काळात तयारी करायची असं नाही, तर सातत्याने ती तयारी झाली पाहिजे आणि लोकांशी संपर्क असला पाहिजे. योजना लोकांपर्यंत पोचत आहेत की नाही, पोचलेल्या लोकांना त्याचा लाभ मिळतोय की नाही, लाभ मिळालेल्या लोकांना संपर्क होतोय की नाही, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत की ज्या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये डिस्कशन झालंय. असं आहे की जे आम्ही जिंकलो आहोत त्याच्यावर तर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोच आहोत, पण आपल्याला नव्याने जे जिंकायचे आहे असे देखील आम्ही काही निवडले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे जे आज काही 16 मतदारसंघ जे आम्ही निवडले आहेत याच्या व्यतिरिक्त अजून 8 मतदारसंघावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करणार. नाही, नंतर 48 होतील ते. असं मी म्हणणार नाही की 48 जिंकू, पण 48 मतदारसंघामध्ये ताकदीने आम्ही लढू. आणि यापूर्वी आम्ही दाखवलं आहे 42-42 मतदारसंघ जिंकणं हे काही सोपं काम नाही आहे, ते आम्ही जिंकलेलो. त्यामुळे मला विश्वास आहे की आम्ही 48 मतदारसंघामध्ये आमची तयारी असणार आहे आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. हे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री आपल्याला प्रवास करताना पाहायला मिळणार आहेत, विशेष प्रभारी म्हणून या केंद्रीय मंत्र्यांची काय निवड केली जाणार आहे? ते आहेत ना, भूपेंद्र यादवजी आहेत किंवा आमचे अनुराग सिंग ठाकूर आहेत, प्रल्हाद पटेल साहेब आहेत, असे अनेक मंत्र्यांना कामं देण्यात आलं. जसं आता महाराष्ट्रातल्या काही मंत्र्यांना केरळमध्ये, काहींना तमिळनाडूमध्ये देखील काम देण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरातल्या या मतदारसंघामध्ये सगळे मंत्री जाणार. सर, आज काँग्रेसचं एक आंदोलन झालं राहुल गांधींच्या समर्थनामध्ये, काँग्रेसच्या मंत्र्याला अक्षरशः फरफटत उचलून नेल्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे. अक्षरशः उचलबांगडी ज्या पद्धतीनं करतात तशा पद्धतीनं पोलिसांनी वागणूक दिल्याचं आपल्याला बघायला आहे. असं आहे की काँग्रेसचं आंदोलनच चुकीचं आहे, कारण श्री राहुल गांधी यांची चौकशी ही दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये ज्या प्रकारे 2000 कोटी रुपयाचे ALJ सगळे ॲसेट्स, AGLचे ॲसेट्स हे त्यांनी यंग इंडिया या कंपनीवर ट्रान्सफर केले, त्याला भ्रष्टाचाराने युक्त अशा प्रकारचा व्यवहार हा उच्च न्यायालयाने ठरवल्यानंतर ED ही चौकशी सुरू केलेली आहे. स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची 2000 कोटीची प्रॉपर्टी 5 लाख रुपयाची कंपनी तयार करून आपल्या स्वतःच्या खाजगी कंपनीच्या नावानं करण्याचा हा सगळा जो कारभार आहे याचीही चौकशी चाललेली आहे. त्यामुळे अशा प्रकारे भ्रष्टाचार करण्याचा लायसन्स या देशात कोणालाच नाही आहे. कोर्टाने सांगितल्यावर चौकशी सुरू असताना अशा प्रकारे चौकशी अधिकाऱ्यांवर, कोर्टावर दबाव आणण्याचं काम हे जे काँग्रेस करत आहे अतिशय चुकीचं आहे. सर, राहुल गांधीने मीडियाकडे बोलले की ये पूरा फाइनेंशियल ट्रांझॅक्शन होती तो बोलानी देखती तो ध्यान हो गया, तो लग रहा है कि ये डायवर्ट करने की कोशिश की जा रही है एजेंसीज को. देखिए, अभी तो एजेंसीज को ये तय करना है, मुझे तो उसके डिटेल्स पता नहीं है. तो ये डायवर्शनरी टैक्टिक्स है या क्या है तो एजेंसीज तय करेगी, लेकिन ये बात बिल्कुल स्पष्ट रूप से दिखती है कि सारी संपत्ति तो गांधी परिवार को मिल रही है, तो इसलिए दूसरे के सिर पर ठिकरा फोड़ा नहीं जा सकता. किंतु अब इसके ऊपर मैं ज़्यादा इसलिए नहीं कहूँगा, ये एक प्रकार की तफ्तीश चल रही है और मुझे उसकी पूरी जानकारी भी नहीं है. करावा
इम्तियाज जलील हे काय म्हणाले या संदर्भात मला काहीच बोलायचं नाही, कारण ते पुरते उघडे पडले आहेत. कारण MIM ने शिवसेनेला मतदान करून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणलेलं आहे, त्यामुळे आता MIM ही शिवसेनेची बी टीम आहे हे अतिशय स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या ए टीमला मदत होणारी वक्तव्य ते करतात. भारतीय जनता पार्टी कुठल्याही व्यक्तीला टार्गेट करून ही निवडणूक लढत नाही आहे. भारतीय जनता पार्टी आपला उमेदवार निवडून आणण्याकरता ही निवडणूक लढते. राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांनी नकार दिलेला आहे, त्यांना पराभवाची भीती वाटते, मतांची जुळवाजुळव होत नाही, अजून चांगला उमेदवार विरोधकांकडे आहे. मला असं वाटतं की तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे, त्यांनी विचारपूर्वकच तो निर्णय घेतला असेल. मी एवढंच सांगू शकेन की राष्ट्रपती पदाकरता NDA जवळ आणि NDA ला मदत करणाऱ्यांची एकूण मतं जर बघितली तर अतिशय कम्फर्टेबली NDA जो उमेदवार ठरवेल तो उमेदवार निवडून येणार हे कुठल्याही राजकीय नेत्याला समजू शकतं. पवार साहेबांनी आपल्या तब्येतीचं कारण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं आपण त्याचा रिस्पेक्ट केला पाहिजे. राष्ट्रीय प्रश्नावरती आम्ही भाजपासोबत चर्चा करत असतो, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भामध्ये भाजपाने आमच्यासोबत जरूर चर्चा करावी, आमची दारं खुली आहे. असं आहे की या संदर्भात केंद्रीय भारतीय जनता पार्टी जो निर्णय करायचा तो करेल, या संदर्भात बोलण्याकरता मी अधिकृत नाही. केंद्र सरकारने सुरू केली, काही ठिकाणी त्याला विरोध होताना दिसतोय, काही तरुण ज्या लोकांनी फार थोड्या लोकांनी विरोध केला, ज्या लोकांनी विरोध केला त्यांनी गैरसमजुतीतून विरोध केला, त्यांना असं वाटलं की रेग्युलर भरती बंद होऊन आता केवळ अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भरती होणार आहे, या उलट अग्निपथ ही ॲडिशनल योजना आहे आणि अग्निपथ योजनेमध्ये 4 वर्षापर्यंत त्यांना त्या ठिकाणी सैनिकी शिक्षण घेता येणार आहे, सैनिकांचं काम करता येणार आहे, 21 वर्षाच्या आतल्या वयोगटातील मुलांना हे करायचं आहे, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याकरता रिम्युनरेशन मिळणार आहे, 4 वर्षानंतर लमसम अमाऊंट देखील मिळणार आहे आणि त्यातल्या ज्यांना सैन्यात जाण्यात इच्छुक असतील अशा लोकांना सैन्यामध्ये प्रिफरन्सही मिळणार आहे. रेग्युलर भरती काही बंद केलेली नाही, अग्निपथ हे ॲडिशनल आमच्याकडे सैनिकी बाणा तरुणांमध्ये निर्माण झाला पाहिजे याकरता तयार केलेली योजना आहे. ज्या लोकांना ती लक्षात आली नाही अशा काही लोकांनी त्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली, पण आता जशी जशी ती समजते आहे लोक मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत करतात. देखिए अग्निपथ योजना का स्वागत ही हुआ है, चंद लोगों ने जिन्होंने उसका विरोध किया है वे समझ नहीं पाए, उनको ये लगा कि अब सैन्य की जो रेगुलर भर्ती है उसको बंद कर दिया जाएगा, ये सही नहीं है. 4 वर्ष के लिए ये एक एडिशनल मौका, हमारी तरुणाई को ऐसा लगता है कि देश के लिए काम करना चाहिए, सैनिक की शिक्षा लेनी चाहिए, उनके लिए मौका दिया गया है. 21 साल से नीचे के तरुणों के लिए मौका होने वाला है, इन 4 वर्षों में उनको रिम्यूनरेशन भी दिया जाने वाला है, 4 वर्ष पूर्ण करने के बाद भी उनको आर्थिक रूप से मदद की जाने वाली है और उनमें से जो लोग ये इच्छा रखते हैं कि हमको सेना में जाना है उनके लिए भी एक मौका सेना में दिया जा रहा है. तो रेगुलर सेना की भर्ती तो होने ही वाली है, ये एडिशनल एक प्रकार से हमारी तरुणाई को सैनिकी शिक्षा देने का एक नया इस प्रकार की योजना तैयार की गई है और मुझे लगता है जब ये सबको समझ में आई तो उसके बाद कोई इसका विरोध नहीं कर रहा है. सर राज्यसभा निवडणुकी मध्ये आता भाजप महाविकास आघाडी भाजपच्या वर कंबर कसला दिसतंय, त्यांच्या आमदारांना अजून किंवा रुटलवर ठेवणं, त्यांचं सोय लावणं कुठेही पडदा पुरवू नये अशी पद्धती योजना दिसते नाही. तर असं आहे की प्रत्येकच पक्षाला योजना करावीच लागते, कोणीही निवडणूक ही हलक्यात घेत नसतं, प्रत्येकाला निवडणूक ही गांभीर्याने घ्यावी लागते, तेही घेत आहेत आम्ही घेतो आहोत सगळेच गांभीर्याने घेत आहेत. देहूमध्ये काल जो कार्यक्रम झाला त्याच्यावर राष्ट्रवादीने अजितदादांना बोलू दिलं नाही म्हणून महाराष्ट्राचा अपमान झाला, आजही आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी केलं जात आहे, काय सांगायचं? मला असं वाटतं की अजितदादा आणि पंतप्रधान हे इतक्या चांगल्या मनमोकळ्यापणे बोलत होते, पंतप्रधानांनी अजितदादांची विचारपूस केली, एवढंच नाही तर अजितदादांचं नाव नाही असं लक्षात आल्यावर पंतप्रधानांनी स्वतः अरे अजितजींनी बोलेंगे अजितजी बोलिये असं म्हटलं, त्यानंतर अजितदादांनी सांगितलं की नाही आपणच बोला. हे सगळं काही लोकांना पाहवत नाही आहे आणि त्यामुळे इतका चांगला कार्यक्रम झाल्यानंतर
जाणीवपूर्वक अशा प्रकारे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतो आहे। मला तर असं वाटतं की कदाचित अजितदादांच्या विरोधातच हे षडयंत्र आहे। सगळं जर मी सांगितलं तर पत्रकारांना काम काय उरणार आहे? सगळं आमचं आम्हीच करायचं, पत्रकारांनी काहीच उरकून काढायचं नाही। मी माझा कयास व्यक्त केलाय। राजकारणामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीचं बिटवीन द लाईन्स समजतं, एक परसेप्शन असतं, त्या परसेप्शनच्या आधारावर अंदाज असतात। त्यामुळे मला जे वाटतं ते मी तुम्हाला सांगितलं, त्यात सत्य काय आहे, त्यात कोणामुळे होत आहे, काय आहे हे शोधून काढणं काम तुमचं आहे, ते माझं नाही आहे।